नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या 348व्या राज्याभिषेक दिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा। आमदार भरत सेठ गोगावले यांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा। स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचा 348वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला। तिथीनुसार माघ शुद्ध सप्तमीला संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला होता। महाडमधील छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव समिती गेली 4 वर्ष हा महोत्सव साजरा करतेय। आज शिवकालीन वेशभूषा परिधान करून शिवप्रेमींनी जल्लोष केला। ब्रह्मवृदाचे मंत्रोच्चार आणि शिवप्रेमींच्या जयघोषाच्या घोषणांच्या साथीने हा सोहळा पार पडला। ढोल ताशांच्या तालावर तरुण तरुणींनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले। मान्यवरांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेवर सप्तसिंधूचे जल, फूल आणि चलनातील नाण्यांचा अभिषेक करण्यात आला। शिवप्रभूंची आरती आणि पालखी मिरवणुकीने या राज्याभिषेक सोहळ्याची साक्षात करण्यात आली। रायगडवरील कार्यक्रमामध्ये सरकारी अधिकारी उपस्थित नसतात, पुरातत्व विभागाचे अधिकारी देखील समोर येत नाहीत। रायगडावरील कार्यक्रमांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीसाठी शासन निर्णय काढावा लागणार असल्याचे मत महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, रायगड। रायगडावर कडे पसरले शिवरायांच्या पायी हिरे माणिक मोती, हिच कधी जवळ तर दुसरे आम्हा नाही। या भूमंडळाच्या ढाई आणि धर्मरक्षणा पायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला, पुराशी स्वप्न बाळगलं ते हिंदवी स्वराज्य व्हावं, ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे अरणदैवत जोपर्यंत या पृथ्वीतलावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुरलं जाऊ शकत नाही, ज्यांनी कीर्ती संपादन केली म्हणून त्यांना संबोधलं गेलं, यशवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, शिलवंत, नीतिवंत राजा दिना राजे छत्रपती महाराज यांना मानाचा मुद्रा करतो। सिंहाच्या दबड्यात झालेले हात बोलतो जात जात हे मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुद्रा करतो। आज आपण सर्वांना कल्पना आहे की संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा एका डोळ्यामध्ये असो आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये असो अशा प्रकारचा आजचा हा राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम आज आपण इथं संपन्न करतो। त्याचं कारण ही आपली ज्ञान कोकिळदा म्हणून ज्यांना पदवी मिळाली, भारतरत्न म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला, त्या लतादिदी यांचं काल देवाचं झालं आपल्याला कल्पना आहे। आणि अशा वेळेला आम्ही सगळे द्विधा मनस्थित होतो, परंतु हा कार्यक्रम विधीप्रमाणे आपण सर्व मंडळी इथे करत असतो, सगळं नियोजन होतं म्हणून आम्ही सांगितलं फार मोठ्या उत्साहामध्ये न करता कमी लोकांमध्ये आपण हा कार्यक्रम करतो। त्याच्या अगोदर आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ह्या पवित्र अशा ठिकाणावरून। आज आपण शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या ठिकाणावरून त्यांना श्रद्धांजली वाहतो, ते त्यांना समर्पित करतो। म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की राजे शिवछत्रपती महाराज आणि संभाजी महाराज हे दोन्ही युगकुरू जर नसते तर आज आपली काय अवस्था झाली असती। आणि म्हणून आमच्या या कमिटीने समितीने संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सुरू करावा म्हणून आपलं 4th वर्ष आहे। शिवाजी महाराजांचे 2-2 राज्याभिषेक सोहळे आपण करतो आणि शिवाजी महाराजांच्या नंतर ज्यांनी
संपूर्ण देशाला दाखवून दिलं आपल्या अंगाची संपूर्ण चांदी सोलून जाईपर्यंत डोळे काढून दिले जीभ कापून दिली परंतु धर्म बदलला नाही. म्हणून ज्यांना धर्म संस्थापन धर्मवीर ती ज्यांना पदवी बहाल करण्यात आली ते संभाजीराजे. तशी त्यांनी परवानगी दिली. परवानगी घेत असताना इथल्या काही अडचणी निर्माण होतात की ज्या पुरातत्व विभागाने काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुरातत्व विभागाचे कोण अधिकारी असतील त्यांना आमची विनंती माझा सूचना आहे. आम्ही तुम्ही तर काहीच करत नाही परंतु आम्ही जे काही शिवभक्त इथं करतोय त्याला जर कोणी अडथळा आणायचा प्रयत्न केला तर बाकी शिवभक्त स्टाईलने तुम्हाला ते उत्तर दिलं जाईल. हरे हरे हे पावित्र्य राखतोय ह्या लोकांना कळायला पाहिजे. ही जबाबदारी खरं म्हणजे या पुरातन विभागाची आहे परंतु कोणाच्या लक्षात आहे का ह्यांनी कधी पुण्यतिथी साजरी केली, ह्यांनी कधी राज्याभिषेक साजरा केला, ह्यांनी कधी शिवजयंती साजरी केली? कधीच नाही. मग जे काय शिवभक्त आम्ही इथं करतोय त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे शिवभक्त येत असतात. त्याच्यामुळे या गडाचं आणखीन महत्व वाढत चाललेलं आहे हे ह्या बदमाश लोकांना काही कळत नाही आहे. म्हणून थोडासा आम्ही वेगळा इशारा देतोय. आम्हाला सांगितलं होतं की सेट 25,000 रुपये भरायला लागतील. त्यांना सांगितलं आमच्या घरी या तुम्हाला चेक देतो. हां त्यांना सांगितलं आम्ही कार्यक्रम तुमच्या ऐवजी आम्ही करतोय. आम्ही सगळा हा खर्च उचलतो. आमचा जिल्हा परिषद खर्च उचलतोय. आम्ही सगळे शिवभक्त त्याच्यामध्ये सहभागी होतो. ही जबाबदारी तुमची असताना आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. तुम्ही फक्त देखल्या देवा दंडवत नको तर पुढच्या कार्यक्रमापासून या सगळ्या तुमच्या पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांना इथं यावं लागल अशा प्रकारचा GR आम्ही काढायला सांगतो सरकारला. कारण यांची जबाबदारी आहे की हा कार्यक्रम नेमका काय असतो या लोकांना माहिती तरी आहे का? फक्त शिवाजी महाराजांच्या नावावरती राजधानीचं ठिकाण किल्ल्याचं जतन एवढंच तुम्ही करताय.